आता पाहूया पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मुसळधार पावसामुळे पुण्यातल्या भिडे पूल वाहतुकीसाठी बंद. पुलातील बाबा भिडे पुलाला पाणी लागलं. पुण्यातील मुसळधार पावसानंतर खडकवासला धरण 100% भरलं असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू. रायगड आणि सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट. सांगलीच्या मिरजेतील कृष्णा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर. कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीकडे वाटचाल. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापुरातील राधानगरी धरण 92% भरलं. दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ. गडचिरोली जिल्ह्यात 5व्या दिवशीही पूरस्थिती कायम. वैनगंगा आणि गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदियात वैनगंगा नदीचं रौद्ररूप. नदीच्या पाण्यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पालघर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. धामणी धरणातील जलसाठा 80%. सूर्या नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिकच्या इगतपुरीमधील कपारेश्वर महादेव धबधबा प्रवाहित. धबधब्यावर पर्यटकांची रेलचेल. कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा महापुराची टांगती तलवार. पंचगंगा नदीची पाणी पातळी 42 फुटांवर. 81 बंधारे पाण्याखाली.